मंगळवारी अमरावती विभागातील 77 मतदान केंद्रांवर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत 27 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत कैद झाले असून 3 डिसेंबर रोजी त्यांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. विधान परिषदेचे अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघातून शिक्षक आमदार म्हणून निवडून येण्यासाठी 27 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत, ज्यामध्ये महाविकास आघाडी शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान आमदार प्राध्यापक श्रीकांत देशपांडे, भाजपाचे डॉक्टर नितीन धांडे, बळीराजा पक्षाचे प्राध्यापक अनिल मधुकरराव काळे, तसेच शिक्षक भारतीचे दिलीप निंभोरकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे प्रकाश काळबांडे, शिक्षण संघर्ष संघटनेच्या सौ संगीता शिंदे, शिक्षक महासंघाचे शेखर भुयर यांच्यात बहुरंगी लढत असून डॉक्टर निलेश गावंडे, राजकुमार बोनकिले, किरण सरनाईक, शरदचंद्र हिंगे यांच्यासह अपक्ष उमेदवारांचे सुद्धा कडवे आव्हान या निवडणुकीत उभे ठाकले आहे. मंगळवारी झालेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी मतदान केंद्रावर आपली उपस्थिती दाखवून शिक्षक मतदारांप्रती आभार मानित कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली. या दरम्यान उमेदवारांनी आपला विजय निश्चित असल्याचा दावा देखील केला. यावेळी उमेदवारांमध्ये प्रचंड कुतूहल व आत्मविश्वास दिसून आला. येत्या बुधवारी 3 डिसेंबरला विलासनगर स्थित शासकीय गोदामात मतमोजणी होणार असून 27 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. मी माझ्या सर्व मतदारांचा खूप आभार मानतो की त्यांच्यातला उत्साह माझा उत्साह वाढवणारा होता. मला खात्री आहे की 3 तारखेला शिवसेना विजयी होणार, महाविकास आघाडी विजयी होणार, त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं योगदान आहे. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. निव्वळ अभ्यास प्रश्नांचा नाही तर उत्तरांचा म्हणे प्रश्न आणि उत्तरांचा अभ्यास असतो. पंडित विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. समजा आपण मला जो माझ्यावर विश्वास दाखवला आपल्यासोबत आहे. मी कुठलेही अडचण येऊ मी पुढे तुमच्यासोबत आहे. सर्वांचे धन्यवाद देतो आणि थांबतो. एक शिक्षणाचा एक उंच दर्जा येईल हीच अपेक्षा करतो की तुमचं प्रेम असंच मला लाभू द्या. माझे हात बळकट करा. आणखी 3 तारखेच्या आता निर्णयाला आपण वाट पाहू. पण आजचं जे वोटिंग झालं त्याचा एकच निर्णय असा निघतो की विजय आमचा निश्चित. जनसामान्य शिक्षकांसाठी आम्हाला लढायचं आहे आणि शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते समोर ठेवून आम्ही या इलेक्शनला समोर. माननीय आयुक्त साहेबांकडे गेली आणि त्यांना सांगितलं की वोटिंग लवकर होत नाही, सोशल डिस्टन्सिंग मध्ये वोटिंग व्हायला पाहिजे होतं, पण तरीही गर्दी खूप मोठी होत आहे आणि बऱ्याच शिक्षकांमध्ये म्हणजे सगळ्यांमध्ये खूप दुरावस्था निर्माण झालेली आहे.